पाणी हा आपल्या जीवनातील एक मूलभूत घटक आहे, परंतु वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 12 महिने पाणी टंचाई असते। या क्षेत्रात 50% पाणी टंचाई असल्यामुळे लाखो लोकांना पाण्यासाठी धडपड करावी लागते। कधी मैलोन मैल जाऊन पाणी आणावे लागते, तर कधी रात्रभर जागून पाण्यासाठी वणवण फिरावे लागते। मात्र आता तर चक्क या लोकांना पाण्यासाठी गटारात उतरावे लागत आहे। येथील लोकांना गटारात उतरून पाणी भरावे लागत आहे। वसईतील वालीव रेंज नाक्यावर एकही नळ कनेक्शन नसल्यामुळे येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी या गटाराला लागूनच असलेली जलवाहिनी गटारात लिकेज झाली असल्याने तेथून येणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे। त्यामुळे आता तरी वसई विरार महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काही प्रमाणात तरी हा पाणी प्रश्न सोडवेल की नाही हे येत्या काळात दिसून येईल। खुलासा न्यूज वसई।